करें कृपया। सुमन ताई हेलो जन्मी 16 वर्षाच्या अगोदर कलाभूषण पुरस्कार मला त्यांच्याकडून मिळाला। सुमनताई इंगळे 100 रुपये आले आहेत। हे धनाजीच्या कार्यकर्त्या आणि होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नवीन गायिका कविता भोसले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये घ्यायचा आग्रह आहे। इकडे पण नवीन बाबासाहेब आंबेडकरांच्या गायिका बनत आहे अलका झेंडे गोड आवाज आहे। बाबांचा प्रचार प्रचाराचं काम त्यांनी हाती घेतलं आहे। त्यांच्या कार्याला यश मिळो। अलका झेंडे यांच्याकडून 100 रुपये आले। आभारी आहोत। हलू नको त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान दुधाचा प्याला प्रत्येक जातीच्या माणसाला ज्ञान दुधाचा प्याला पाजला आहे। फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच माणूस आहे। जय बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त महाराज जातीसाठीच काही केलं नाही। पूर्वीचे महार बाम भोर बाबा राजवाशी रामोशी बंजारी पैकारी मराठा मातंग सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी परिश्रम मेहनत घेतलेली आहे आणि ज्ञान दुधाचा प्याला सर्वांना पाजलाय बाबासाहेबांनी। अंबोरसाहेब ज्ञान दुधाचा प्याला बाबासाहेबांनी आपल्याला पाजलेला आहे परंतु संध्याकाळ झाली की ज्ञान दुधाच्या प्याल्याची आम्हाला आठवण होत नाही। आम्हाला वेगळ्याच प्याल्याची आठवण होते। लाल पिवळा काळा तांबडा पांढरा कारण प्याल्यापासून आलीच तर तुका म्हणे गरगती रे। त्याच्यामुळं त्या प्याल्यापासून आले तर हा आणि बाबासाहेब आता ज्ञान दुधाचा प्याला प्राशन करा आणि म्हणून ज्ञान दुधाचा बाजून प्याला तो सोन्याचा
भन्ना खरा कडूबाई खरा त्यांच्या सख्खे बहीण म्हणणं खरं की आपण समाज कार्य करताय आणि त्या सुद्धा बाबासाहेबांचे गाणे शिकताय. मी 2 दिवसाला 4 दिवसाला माझी हार्मोनियम तान ठेवलेली आहे. दत्ता शिंदे मार्गदर्शन करतो, पैसे घेत नाही. बाबासाहेब म्हणले होते तू ज्ञान निवंत झाला आहे पहिला तुझं तू घर सुधार आणि घर सुधारल्याच्या नंतर उरलेलं ज्ञान समाजाला वाद परंतु त्याचा मोबदला घेऊ नको. मी पैसे घेत नाही सगळ्यांना आदर्श होतो नाही ना. ओ म्हणला की मी खरा काय नाही. आता पैसे द्या. आता मी मार्ग मार्गदर्शन करतोय. पटलं तर द्या. शिकवताना पैसे घेतो लक्ष द्या. आज आमचा माणूस पंतप्रधानांच्या जोडीला बसला, राष्ट्रपतीच्या जोडीला बसला, आमदार खासदारांच्या जोडीला बसला. ते ओळखायला येत नाही. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक बाबासाहेबांनी एका ताटात बसवले आहे आणि म्हणून
अचानक माणसं दिसतात. कुठंतरी आपण काहीतरी गडबड करतो. बेमान म्हणणार नाही, बारा बाबा कांगार नंतर गाणार आहे माझं, परंतु असं करू नका. वर्षावर चालू आहे, सगळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काय जग सारं लागलं पाहया शेवटी. जन्म बाबांना का म्हणायचं लक्षात, कारण संत कबीर आपल्या दोह्यामध्ये लिहितात. सुमन मॅडम, संत कबीर आपल्या दोह्यामध्ये लिहितात, जन्मदात्यापेक्षा मार्गदाता हा श्रेष्ठ आहे. कबीर म्हणतात तर कमी नाही. कबीर म्हणतात, जन्मदाता मार्गदाता तुलना केली कबीराने. अरे दत्ता हे संत, हरी 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 हरी
वादो काय तरी वादो पटाय चांगला नाही वादो काय तरी.